मकोन। नमस्कार मंडळी, मी सायली आणि मला मिळालेलं मोटिवेशन तुमच्यापर्यंत मी नेहमी पोहोचवायचा प्रयत्न करत असते। तुमचं आयुष्य सोपं करण्यासाठी खूप वेगवेगळ्या टिप्स मी रोज आपल्या चॅनलवरती शेअर करत असते, त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला समजेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही। आज कोणता डेली ब्लॉग मी शेअर करत नाही आहे किंवा कोणत्या टिप्स शेअर करत नाही आहे, तर मला सहज वाटलं की तुमच्याशी आज गप्पा माराव्यात। बरेच दिवस झाले आपण गप्पा मारलेल्या नाही आहेत आणि आज मनसोक्त भरभरून अशा गप्पा मी तुमच्यासोबत मारणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ करायचं ठरवलं आहे। तर आज सकाळी उठल्या उठल्या काय झालं, मला एक गोष्ट जाणवली, असाच एक विचार मनात आला, माहीत नाही आज अचानकच असं का झालं, पण असं वाटलं की अरे आणखी 2-3 वर्षात आपण 30 गाठणार आहोत। बाप रे, म्हणजे मम्मी मी अजून लहान आहे ग म्हणता म्हणता इतकी वर्ष कुठं आणि कशी निघून गेली अजिबातच कळलं नाही। आणि मग मला असं वाटलं की पुन्हा एकदा मागे जावं, बालपणात जावं आणि ते सगळे दिवस मनसोक्त जगून घ्यावेत। लहानपणीचे दिवस, शाळा कॉलेजमधले दिवस सगळे असे डोळ्यांसमोरून जात असताना अचानक असला तरी वास आला, मी स्वयंपाकघरात येऊन बघितलं तर चहा अक्षरशः उतू जाऊन करपून असा करपूस वास येत होता। आणि मग मी दचकून खऱ्या आयुष्यात आले। खऱ्या आयुष्यात आल्यावर एक गोष्ट मनात आली, ती म्हणजे ह्या 2 वर्षात आयुष्य किती बदललंय। सारखं घरात स्वतःला सर्वांकडून पॅम्पर करून घेणारी मी लग्न करून या घरात आले आणि आता मात्र पॅम्पर करायला, लाड करायला तर दूरच, साधं बोलायला सुद्धा घरात कोणी नसतं। कसं असतं ना, लग्न झाल्यावर आपल्याला वाटू लागतं की आपल्या आयुष्यातल्या लोकांची, माणसांची संख्या वाढली आहे, मग आपले लाड करणाऱ्या लोकांची सुद्धा संख्या वाढली आहे, आपल्याला भरपूर जण आता पॅम्पर करणार, आपले लाड करणार। पण कधी कधी काही जणांची ही स्वप्न पूर्ण होतात पण काही जणांची ही स्वप्न स्वप्नच राहतात। आणि मग या सगळ्या इमॅजिनरी जगातून आपण बाहेर पडतो आणि आपल्याला रियालिटी चेक मिळण्यापेक्षा एक जोरात किक मिळते। आणि आपले हे जे खांदे असतात ना, पूर्वी हे केसांचं सुद्धा ओझं वाहू शकत नव्हते, आता ते सगळ्या घराचं, सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं व्हायला लागतात। आधी सगळ्या गोष्टी या हातांमध्ये आपोआप यायच्या, पण आता कसं झालंय, हे हात जे आहेत ना, कुठे पुरवू आणि कुठे नको, काय करू आणि काय नको असं झालेलं आहे। स्वतःसाठी वेळ काढता काढता अक्षरशः नाकीनऊ यायला लागले आणि शरीरापेक्षा मनच जास्त थकू लागलंय। आयुष्याचं अक्षरशः एकाच दिवसात संपूर्ण चित्र पालटून जातं। पण ह्या सगळ्या बदलांना सामोरे जायला मला फारसा त्रास नाही झाला, कारण माझ्या माहेरी, माहेरचं जे माझं कुटुंब आहे ते 20-22 जणांचं कुटुंब, आणि प्रत्येकातला अव्वल दर्जाचा जो गुण आहे ना तो माझ्या ठासून भरलाय असं मी 100% सांगू शकते आज। आणि म्हणूनच मला जास्त त्रास नाही झाला। आणि नशिबाने ना मला माझा नवरा, नवऱ्याचं कुटुंब, नवऱ्याचे सगळे भाऊ इतके प्रामाणिक, इतके कष्टाळू आणि इतके प्रेमळ आहेत आणि सगळेच जण आपल्या जोडीदाराला तितकंच महत्त्व देतात, स्वतः इतकंच महत्त्व देतात। आईच्या वयाच्या नंदा आहेत, आता आईच्या वयाच्या म्हटल्यानंतर आईसारखी माया आली, आईसारखं प्रेम आलं, आईसारखं समजून घेणं आलं। आणि माणसांच्या बाबतीत मी अगदी पहिल्यापासून लकी आहे, त्याचं कारण सांगते, एखाद्या नात्याकडून एखादी गोष्ट मला मिळत नसेल ना तर दुसऱ्या नात्याकडून 10 गोष्टी मला एक्स्ट्रा मिळतात, त्यामुळे ती जी गोष्ट मिळत नाही त्याची कमी कधीच भासली नाही आहे। पण इथं मात्र एकटं राहावं लागतं। मग गावाकडे गेल्यानंतर आनंद, उत्साह, प्रेम, माया सगळं अक्षरशः भरभरून वाहत असतं, आजूबाजूला सगळ्या गोष्टींचा पूर आलेला असतो। पण म्हणतात ना, आयुष्यात प्रत्येक गोष्ट प्रत्येकच वेळी मिळेल असं नाही, तो आनंद, तो उत्साह मिळण्यासाठी इथं आधी एकटं राहावं लागतं, तरसावं लागतं आणि मग तिथं गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी भरपूर मिळतात। आणि म्हणूनच मला वाटतं की तिथं गेल्यावर मला ह्या सगळ्या गोष्टींची जास्त किंमत कळते किंवा मी ते जास्त प्रमाणात उपभोगू शकते। मित्रमैत्रिणीसुद्धा भेटतात, इथं सुद्धा एक नशीब चांगलं घडलंय की बँगलोरमध्ये सुद्धा बरेचसे मित्रमैत्रिणी आहेत, नवीन झालेले आहेत, त्यामुळे बरेच जण भेटतात, बोलतात, भेटणं होतं, फिरणं होतं। पण ह्या सगळ्यानंतर एक प्रश्न जाणवतो आणि तो म्हणजे आपण काय करतोय। आता पहिल्यासारखं तेज चेहऱ्यावर दिसत नाहीये का, किंवा एखादं काम करताना असं जाणवतं की आता एनर्जी कमी पडतीये का, पुरेनाशी झालीये का, स्वतःकडे लक्ष देणं आपण थांबवलंय का, म्हणजे पुरेसं लक्ष आपण स्वतःकडे देत नाही आहोत का, या सगळ्या गोष्टी अशा का घडतायत,
असं का होतं आहे? आता कुठेतरी थांबायला हवं, प्रत्येकाला असं वाटतं. आयुष्यामध्ये इतके बदल होत असतात, इतक्या नवनवीन गोष्टी येत असतात, नवीन 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 लोक आपल्या आयुष्यामध्ये येत असतात, आणि ते सगळं सांभाळताना, हे सगळं मॅनेज करताना रोज आपण काही ना काहीतरी शिकत असतो, नवीन नवीन प्रयोग करत असतो, पण या सगळ्यामध्ये आपण स्वतःकडे पुरेसं लक्ष देतोय का? ती एनर्जी लेवल जी पूर्वी असायची, लहानपणी असायची, तरुणपणी असायची, ती आत्ता नाही राहिली. अर्थातच वयोमानानुसार ती कमी कमी होत जाणारच आहे, पण त्यानुसार ज्या ज्या वयामध्ये जी जी काळजी घेतली पाहिजे ती आपण स्वतःची घेतोय, आणि म्हणूनच आता नाही म्हणायला शिकायला पाहिजे. एखादी गोष्ट नसेल करू वाटली तर नाही करायची, एखाद्या ठिकाणी नसेल जायचं तर नाही जायचं. स्वतःला आता अवांतर गोष्टी करण्याचे लिमिट्स घातले पाहिजेत, आणि ज्या गोष्टी सेल्फ केअर रिलेटेड आहेत त्या आपण लिमिटेड करतो, त्याचं लिमिट आता जरा वाढवलं पाहिजे, बरोबर ना? कारण आपण आहोत तर आपलं कुटुंब आहे, आपलं घर आहे, आपली मुलं आहेत, आपला नवरा आहे, या सगळ्यांची काळजी आपण कधी घेऊ शकू? जेव्हा आपण स्वतः एनर्जेटिक असू, आपण स्वतः स्वतःची काळजी घेऊ शकू, आणि जेव्हा आपण स्वतःच्या कंपनीमध्ये हॅपी असू. जर आपण आनंदी असो तर आपलं घर आनंदी आहे. जर घरातली स्त्री आनंदी आणि उत्साही असते ना, त्या घरातलं वातावरण बघा, त्या घरामध्ये गेल्यावर बघा किती छान वाटतं, किती छान वाईब्स येतात. ते त्या वास्तू तर असतेच, त्याच्यामध्ये वास्तू कशी आहे हे ह्याने सुद्धा या गोष्टी ठरवल्या जातात. पण घरातली स्त्री जी जास्त वेळ घरामध्ये असते, तिची एनर्जी लेवल असते ना, अगदी त्याच एनर्जीचे व्हायब्रेशन्स आपल्याला घरामध्ये जाणवतात. आता बेडशीट विस्कटलं तर विस्कटू देत, पण आपले केस नाही विस्कटले पाहिजेत. कारण आता आपल्याला छान दिसायचं आहे, छान राहायचं आहे, छान जगायचं आहे, आणि आपल्या मैत्रिणींना सुद्धा हे शिकवायचं आहे. घरातला एखादा कोपरा धुळखात पडला तर पडू देत, पण चेहरा मात्र चमकायला हवा. सगळ्यातच किती गुरफटून पडायचं, मग स्वतःसाठी कधी जगायचं? स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊन आता आभाळभर आनंद गोळा करायचा आहे. मग कोण काय म्हणेल ते म्हणेल, स्वतःवर प्रेम करायचं, जगायला शिकायचं, स्वतःला जपायचं आणि स्वतःसाठी जगायचं. तर मंडळी, असा होता आजचा हा व्हिडिओ. आणि कधी कधी आपल्याला मोटिवेशनची खूप जास्त गरज असते, आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ करायचं ठरवलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणखी अशा कोणत्या विषयांवरती व्हिडिओ बघायला आवडेल ते देखील कमेंट्समध्ये सांगा, मी जरूर बनवायचा प्रयत्न करेन. इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच अशा नवीन विषयासोबत भेटूयात, तोपर्यंत काळजी घ्या, बाय.